आणि आम्हाला शाळेत काय शिकतात माहिती का, काटकोण, त्रिकोण, चौकोण. आणि आमचे प्रश्न सोडवणार कोण? कोण? लसावी, मसावी. आणि डिग्री घेऊन आम्ही काय झक मारावी, काय मारावी? पायथागोरसचं प्रमेय, इथं पायाचा पत्ता नाही आमच्या, तुमच्या प्रमेयाचं काय करू? इथं प्रमेला मिळणार झाली आम्हाला, प्रमेय आयुष्यातच करणार झाले. कॉस, थिटा, साईन, हे काही लक्षण नाही आमचं जिंकायचं. कॉस्टच मोजतो आयुष्यात, आयुष्यात थट्टाच केली लोकांनी. साईन कसलं आमचं? काहीच नाही, साईन बोर्डच्या खाली आहोत आम्ही. एकेरी वाहतूक, आपलं शिक्षण म्हणजे एकेरी वाहतूक, ओनली एक्सपेन्स. इन्कम कुठे? 30 वर्ष नुसती फी भरा. इन्कम कोणाला? संस्थेला, शाळेला. हा, शाळांना टाळे लावले पाहिजे, टाळे टाळे. सो करता येईल 30 वर्ष आयुष्याची मातीच जाते तो. 30 वर्षाच्या पोराला जर 10,000 काम करायची अक्कल मिळत असेल तर आयुष्याची घालवा कशाला 30 वर्ष का तिथं? त्यापेक्षा पोरं 10-12 वर्षे झाली की त्याला सांगायचं तुला काय आवडतंय. एखादं म्हणेल मला म्हशीच्या मागत फिरायला आवडते, द्या ना म्हशी घेऊन. जागरीचा तो म्हणला कोंबडी आवडती, द्या कोंबडी घेऊन. 2,500 रुपये किलोनी कोंबडी चालली या कडकनाथ, आहे की नाही? खरं की नाही? जे खातात त्यांना माहिती आहे. काय उत्पन्न कमी मला सांगा बरं? 1 कोंबडी 2,500 रुपयाला जातील. वर्षाला तुम्ही 100 कोंबड्या विकल्या, किती झाले रे? 100 कोंबड्या विकल्या, 2,500,000 रुपये झाले की नाही? इथं 8,000 पगार नाही, किती दिवसात होतील? बर, इथं मेहनत तुला काय करायची का? कोंबडीच करणार आहे. कोंबडे सोडायची 5-10, कोंबड्या सोडायच्या 100 आपोआप मल्टिप्लिकेशन, पॅसिव्ह इन्कम बढती जात आहे, बढती जात आहे, बढती जात आहे. बरोबर ना? बकऱ्या घ्या, बढती जात आहे. बघा, निसर्ग कधीच तुम्हाला निगेटिव्ह धंदा शिकवत नाही, पॉझिटिव्ह धंदा शिकवतो. तुम्ही 4 बकऱ्या घ्या त्याच्या 40 होतात, तुम्ही 4 कोंबड्या घ्या त्याच्या 40 होतात. इथं तुम्ही शिक्षण घ्या, 40 लाखाचे 4,000 होतात. काय खतरनाक नाही करा. म्हणून काय शिकलं पाहिजे आम्ही? हार्वर्डच्या शिक्षकाचा पगार किती असतो महिन्याचा माहिती तुम्हाला? भारतातल्या मास्तरचा किती असतो? न शिकवण्याचा 70,000 महिना, न शिकवण्याचा. जर कुणी इथं शिक्षक असेल ते म्हणत असतील मी शिकवतो तिथे निष्ठेजीवर आहे, मी 70 करणार आहे. काय 70? शिक्षकांसारखी देशद्रोही जमात मला तरी त्याची सापडत. सगळ्या पोरांचं वाटोळे नाही, ह्या मास्तरांनी केले. स्वतःच्या मुलाला इंग्लिश शाळा आणि गरीबाच्या पोराला महापालिकेची शाळा. मी अनुभवून का सांगतोय? या सर, तुमचा सत्कार करेल मी, काय प्रॉब्लेम नाही. हे लाखात एखादा असेल सर, आणि तुम्ही जुन्या पिढीतले म्हणून तुम्ही शिकवलं, आताची पिढी शिकवत नाही. 70,000 पगार घेतात पण 70 मुलांना पण आयुष्यात शिकवत नाही. आणि ज्यावेळी मला एखादा महापालिकेचा किंवा जिल्हा परिषद शिक्षक म्हणतो ना, सर मी लय चांगलं शिकवलंय, त्याला सांगतो 30 वर्षात आहे ना तू 3 मुलं घडवली असतील, फक्त त्यांची नावं सांग, फक्त नावं सांग. काही उत्तर नसते त्याच्याकडे. पाट्या टाकणारे मजूर येते हमाले, कारण हे लुटीतले माल आहे, हे लुटीतला माल आहे. ह्याला डीएड बेडला लुटलेला असतोय, परत ह्याला कामाला ठेवलेलं लुटलेला असतोय. मग हा म्हणतो मला एवढं लुटलंय ना मी कामच करणार नाही, कारण कामाचे पैसे ऑलरेडी मी दिले आहेत. मग ते बरोबर होते. आणि मी याचा अनुभव घेतलाय, माझ्या भिंतीला लागून इंग्लिश शाळा असताना सुद्धा मी माझ्या मुलाला मुलीला महापैकी शाळेत टाकलं. कोण 12 येतो, कोण 1 येतो, एक तर पट्टे 4 जायचा शाळा सुटायच्या वेळी. असे सगळे बसवले मुख्याध्यापकाकडं, म्हणलं उद्याचं नोकरी गेली नाही एखाद्याची तर नाव सांगायचं नाही, कारण माझ्या पोराला मी याच्यासाठी टाकले की माझ्या पोराच्या निमित्ताने 300 मुलांचं भवितव्य घडलं पाहिजे म्हणून टाकलं. म्हणून मी आठवड्यातून 2 शाळेत जातो बरं का, मुलाला सोडायला. 10:30 शाळा, 10:45 पोचतो आणि असा उभा राहतो फोटो फोन घेऊन. आता बिचारी येत आहे आणि खरोखर 2-4 सस्पेंड करून घरी पाठवणार आहे मी. मग बाकीचे आपोआप भीतीच पाहिजे. तुम्ही पगार घेता ना, मुलं घडवली पाहिजे, कारण जर ही मुलं घडली नाही ना, जर तो विद्यार्थी म्हणून घडला नाही ना, तर तो उद्या गुन्हेगार होणार आहे आणि ह्याची जबाबदारी तुम्हाला नाकारता येणार नाही. तुमच्या मुलाला तुम्ही शिकवता की नाही जबाबदारीनं? त्याला ट्युशन पाहिजे, क्लासेस पाहिजे, संगीत क्लासेस पाहिजे, तबेल्याचा क्लासेस पाहिजे, तबल्याचा क्लासेस पाहिजे, आणि ह्या गरिबांच्या पोरांना काय मिळालं पाहिजे? म्हणून माझी नवीन मागणी सर, की जेवढे विद्यार्थी शिकवले तेवढाच पगार घेणे. आणि तुम्ही पोरांना इलेक्शन मध्ये माझ्या सोबत राहाच,
मी इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून दररोज 8 वाजता एक नवीन रामायण सुरू करणार आहे. वाजले 8 पडली गाठ. फेसबुकवरती दररोज लाईव्ह करणार आहे की तुमचे प्रश्न मी मांडणार आहे, तुमचे प्रश्न मी मांडणार आहे, यांच्या शिक्षणाचं काय, यांच्या आरोग्याचं काय, यांच्या रोजगाराचं काय. आणि ह्यावेळी एका पक्षाला मत द्यायचं नाही कोणाला, तुम्ही व्यक्तीलाच बोलवायचं, त्याला सांगायचं तू काय करणार आहे मला सांग. असे जाहीर परिसंवाद घ्यायचे, आमदार गेल्या उभं राहायचे ना, हे 4 लोक स्टॅजवरती बसा, आम्ही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरं लाईव्ह द्यायची. आणि जर नाही पूर्ण केली, नाही पूर्ण केली, तर आयुष्यात तुझ्या खानदानीतला एकही माणूस निवडणुकीला फॉर्म भरणार नाही याची काळजी आम्ही नागरिक म्हणून घेऊ, असं वातावरण निर्माण करणार आहे. बघूच काय होतं ते. काय मला झेड सिक्युरिटी घ्यावी लागेल ना, इथं नको त्या लोकांना झेड सिक्युरिटी मिळती, मला मिळणार नाही का? चिल्लर चिल्लर लोकांना एवढी सिक्युरिटी, चिंगम खाऊन थुकायचा असतो त्याला एवढी सिक्युरिटी आहे की नाही? मुलं शिकवली पाहिजे.